आणि ज्या प्रकारे बुद्धिभेद वेगवेगळ्या प्रकारे केला जातो खरं म्हणजे राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या संदर्भातला देखील प्रस्ताव आपल्यासमोर आशिष शेलारांनी मांडला आणि ज्या प्रकारे गुन्हेगारीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे अक्षरशः देशद्रोह्यांसोबत पार्टनरशिप चाललेली आहे त्यांच्या जमिनी तुम्ही घेतात आज गावागावामध्ये तुम्ही जाऊन बघा जिल्ह्याची अवस्था काय आहे आज जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी अवस्था अशी आहे एक नेक्सस तयार झालाय मंत्री आहेत काही आमदार आहेत काही अधिकारी आहेत एकमेव काम चाललंय अवैध रेती अवैध दारू सट्टा असं नेक्सस तयार झालाय आणि आपण असं म्हणतो ना मराठीत म्हातारी मा, मेल्याचं दुःख नाही काळ सुखावतोय या महाराष्ट्रामध्ये किमान अशी अवस्था यापूर्वी आपण कधी बघितली नव्हती पण ही अवस्था जर या महाराष्ट्रात तयार झाली तर उद्या कोणाचंही राज्य आलं तरी महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्याकरता खूप प्रयत्न करावे लागतील कारण एकदा भ्रष्ट मार्गाने चालण्याची सवय ही जर नोकरशाहीला लागली तर ती नोकरशाही मग पूर्व पदावर येत नाही काय अवस्था का आहे पोलीस विभागाची कशा प्रकारच्या ट्रान्सफर झाल्या आज ज्या प्रकारचा अहवाल सीबीआय कडे आहे आणि ज्या प्रकारच्या पोस्टिंग होत आहेत कुठल्या तोंडानं आमचे नेते पोलीसवाल्याला सांगणार आहे भ्रष्टाचार थांबव कोटी कोटी रुपये देऊन जर पोलीसचे अधिकारी हे त्या पदांवर येत असतील आणि खरं म्हणजे आता परिस्थिती अशी आहे अनेक चांगले अधिकारी मला भेटतात कारण महाराष्ट्राची नोकरशाही चांगली आहे अनेक चांगले अधिकारी भेटतात आणि ते म्हणतात अहो असा बाजार मांडलाय की आता आमच्या इकडे लोक चोरासारखंच पाहतात आम्ही काही केलं की नाही केलं तरी लोकांना वाटतं आम्ही त्यांच्यासारखे आहोत ही अवस्था आज या ठिकाणी खरं म्हणजे आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून विरुद्ध संघर्ष आपण उभा केला आहे